आपल्या उजव्या पायाचं डाव्या पायाचं सगळं उजवलं आणि बॅलन्स आहे बॅलन्स एका घटका साध्य करण्यासाठी मुलांचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी किंवा अचिनला अत्यंत असताना हे आहे खूप महत्वाचं आहे. उभे राहा पाय बरोबर जाणी येत नाही का जाणीमध्ये वरती कम म्हणजे पायाचे पंजे जे बटन खाली पाहिजे बरोबर आणि जरूर घ्या आणि हे आसन केल्यानंतर डोळे बंद करायची सुद्धा सवय करता आली पाहिजे. बघा तुम्ही डोळे बंद करून बघा डोळे बंद तुमचं आसन लगेच पडेल नाही तेव्हा बॅलन्स राहणार नाही बरोबर आहे. तर या आसनामध्ये सावकार हळूहळू श्वास थोडं दोन्ही हात खाली आणि येते सावकार स्थितीमध्ये हात आपले तळवे हाताचे तळवे आपल्या दोन्ही पायांच्या तळव्याच्या शेजारी टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. ऐकले का श्वास थोडा पूर्ण श्वास थोडा आणि दोन्ही हात आपले तळवे आपल्या पायाच्या बाजूला टेकवा समोर आणि श्वास घेत यावर हळू सावकाचा श्वास घ्यायचा याच्यावरती पुन्हा एकदा श्वास थोडं पुन्हा समोर जायचे हस्तपादासन असं आपण हस्तपादासन म्हणजे हातात हात पायाला लावणे आणि आपल्या गुडघ्यापर्यंत आपलं नाक डोकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न करावा आणि श्वास घेत वरते आता हे आपण पुढे झोपायचं नाही कमरेचा आहे एवढा हा जमेल नाही त्यांनी त्या नामतानुसार पाठीमा झोपायचे आणि श्वास घेत वरती या श्वास घेत घेत वरती या बरोबर आणि ते काय करायचे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्या पाठीमागून श्वास घेत घेत वरती घेत माहिती का करायचं म्हणजे कसं तुझं असं जाणी कसं घेत तिथं का उजवा पाय कसा ठेवायचा आहे डावा करायचा नाही आणि डावा हात डाव्या पायाच्या पंजापर्यंत यायचा उजवा हात आकाशाकडे जो उजव्या हाताने हाताकडे पाहायचा प्रयत्न करायचा पाहायचा प्रयत्न करायचा आहे आणि श्वास घेत घेत वरती येते पुन्हा पुढे आता विरुद्ध बाजू नाही उजवा डावा पाय हा डावा पाय सोडायचं आणि आपला डावा हात डाव्या पायावर आणि डावावरती उजव्यात खाली आणि आकाशावर पाहिजे उजवाची जो हात आहे तो हात फिरव हात फिरत पाहिजे वरता आपल्या जागेच्या खाली एक एक पाय घ्यायचा आहे एक एक पाय तुम्हाला एकदा उजवा नंतर डावा दोन्ही पाय आणि दोन्ही पाय पाठीमा गेल्यानंतर दोन्ही पायाचे आमटे एकमेक जोडले पाहिजे जेवण केल्यानंतर ते सुलभरित्या पचन करण्यासाठी पचनासाठी मदत होते म्हणून हे आसन जेवल्यानंतर प्रत्येकाने घरी आपण गपावर बसतो त्यावेळेला हे आसन करायला हरकत नाही. दुसरं आसनातून जेवण कुठले करत नाही जेवल्यानंतर फक्त एकच आसन आहे त्याही मात्र आसन करता दीर्घ श्वास घेऊन घेत घेत मागे जायचे आणि आसन पूर्ण झाल्यानंतर सावकार एक ते दोन वेळा तीन वेळा श्वास घ्यायचा आहे पुन्हा श्वास घेत सराव आहे. कंबर दुखी पाठ दुखीसाठी खूप चांगला त्यांना हरण्याचा त्रास आहे त्यांनी हे आसन करायचं नाही परत गर्भवती माझ्यानी हे आसन करायचं नाही कसं करताय हे आसन त्यांनी कंबर दुखी पाठ दुखी त्यांच्यासाठी खूप आसन चांगलं आहे. एक ते दोन तीन वेळा बंद बोलतो बरा आणि श्वास घेत घेत पुन्हा सराव आणखी एक प्रकारे श्वास निर्णय घ्यायचा आहे आणि सावकार क्रिया पूर्ण करायची आणि श्वास पूर्ण समोर जा छाती पोट शक्यतो जमिनीत टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि कोपरापासून पूर्ण हात आपल्या खांद्याच्या अंतरामध्ये दोन्ही हाताचा अंतर आणि नाशिका हारमोनी जमिनीत टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. एक सर्वांत होता दोन्ही मुलगांचं अंतर घेतलं दोन्ही मुलग्यांच्या मध्ये अंतर घेतलं आपलं जेणेकरून आपला पोट जेणे टेकला पाहिजे. श्वास घेत वरती या हळूहळू श्वास घेत वरती यायचे समोर आणि दोन ते तीन वेळा श्वास घ्यायचा श्वास बोलत पुन्हा श्वास बोलत बोलत एक एक हात खाली उजवा कडे लावतो पुन्हा परत तीच क्रिया तीच प्रक्रिया करायची तीन श्वास घ्यायचा डावा हात उजव्या खांद्यावरती खांद्याच्या पाठीमागे डावा हात पाठी उत्तान मंडुकासन उजवा पाय उजवा हात पाठीच्या मागे मागे टेकवायचा उजवा हात उजवा पाय उभा केला
तो हाथ मागे टेकवायचा आणि डावा हात वरती घेऊन डावा हात वरती करून पूजा पाठच्या बाहेर घ्यायचा. सासू सासऱ्याकडे बघा कसं येते. आपल्या जो पाय लांब आहे त्या पायाच्या गुडघ्यापर्यंत हात पोहोचला पाहिजे. बरोबर बरोबर हात गुडघ्यापर्यंत आणि मंदगतीने दोन ते तीन वार श्वास घेतली. हा खूप महत्वाचा आसन आहे. या आसनाचा फायदा खूप होतो. श्वास तर पुढे येते आसन आसन हळूहळू विश्राम करायचे आणि येथे दंडस्थिती मध्ये आणखी एक वेळा करायचे येथे दंडस्थिती मध्ये. विद्यार्थी काय लक्ष देत नाही आपले पण हात गुडघ्यावरती घ्यायचे. डोळे उघडत नाही कुणी, डोळे बंद ठेवा. आता ध्यान करता आपला ध्यान दोन्ही हातांची ध्यान होता. दोन्ही हात गुडघ्यांच्या वरती पाठीचा कला निर्जन सरळ ठेवायचा आहे. सरळ ठेवायचं. त्याचा आसनांचा फायदा काय होतो, एकतर उंची वाढण्यासाठी आणि शरीर संतुलित राहण्यासाठी हे आसन खूप महत्वाचं आहे. त्यासाठी ध्यान आणि ध्यान सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. सगळं प्राणायाम केल्याने राष्ट्राविषयी राष्ट्रप्रेम राष्ट्र जागृती करण्यासाठी आपण जी प्रतिज्ञा करतो ते माझाच म्हटलं म्हणजे माझी वैद्य सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.